एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच S2K सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण बुलढाण्याचे महावस्त्र दालन S2K मोबाईल नंबर 98 22 39 79 74। महिलाओं के लिए अंग्रेजी सीखने का सुनहरा अवसर ठाकुर इंग्लिश एंड पब्लिक स्पीकिंग, यहाँ महिलाओं के ग्रुप बैच के लिए 50% तक कंसेशन दिया जा रहा है। 9 अक्टूबर से पहले अपनी सीट बुक कराए। संपर्क संतोष ठाकुर 9860528940। दिव्यांगांनी केले भीक मांगो आंदोलन, मुख्यमंत्र्यांना पाठवणार निधी। विविध मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आले आंदोलन। दिव्यांगांचे मानधन 1500 रुपयेवरून 6000 रुपये करण्यात यावे। दिव्यांगांना विनाअट घरकुल देण्यात यावे, तसेच दिव्यांगांना राजकीय आरक्षण देण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने बुलढाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल 10 ऑक्टोबरला भीक मांगो आंदोलन करण्यात आले। दिव्यांगांच्या मागण्या तसेच इतर योजना पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निधी कमी पडू नये यासाठी हे भीक मांगो आंदोलन करण्यात आले असून यातून जमा झालेला निधी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाईल अशी माहिती यावेळी आंदोलकांच्या वतीने देण्यात आली। आमच्या मागण्या आहे, आम्ही 25 सप्टेंबरला मंत्रालयावर आंदोलन केलं होतं माननीय आमचे दिव्यांग दवे बच्चू भाऊ सोबत। तर आम्हाला मुख्यमंत्र्यांना असं आश्वासन दिलं होतं की 4 दिवसात आम्ही तुमच्या मागण्या पूर्ण करू। आमच्या मागण्या एवढ्याच आहे की आमचं मानधन 1500 हून 6000 करण्यात यावं, दिव्यांगाला विनाअट घरकुल देण्यात यावं, दिव्यांगाला आरक्षण राजकीय आरक्षण देण्यात यावं आणि आम्हाला आमचं जे मानधन आमचं जे योजना आहे त्या योजनामध्ये आम्हाला निधी उपलब्ध करून द्यावा, घरपट्टी माफ करण्यात यावी आणि आम्हाला एसटी प्रवास फ्री देण्यात यावा। पण आमच्या विविध अशा 31 प्रकारच्या मागण्या होत्या, त्या मागण्यांचा कोणत्याच प्रकारे यांनी आमचा विचार केला नाही म्हणून आम्ही अल्टिमेट 15 दिवसात अल्टिमेट दिलं होतं। आज जिल्हा अधिकारी कार्यालय बुलढाणा इथे सगळे दिव्यांग बांधव आणि प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे बच्चूभाऊचे मावळे इथे भीक मागून आंदोलन। आमच्या मागण्या तुम्हाला त्यांनी सांगितलेल्याच आहे की सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे दिव्यांगांचं जे 6000 रुपये मानधन आहे ते झालंच पाहिजे। आता जेवढं तुटपुंजं मानधन आहे 1500 रुपये, या 1500 रुपयाचं सुद्धा मागच्या 3 महिन्यापासून तुटवडा पडलेला आहे सरकारकडे। मागच्या 3 महिन्यापासून एकाही दिव्यांगाला 1500 रुपये सुद्धा मानधन मिळालेलं नाही आणि त्याच बेसवर आपण जर पाहिलं तर मंत्रिमंडळाकडनं किंवा माननीय मुख्यमंत्र्यांकडनं आम्हाला दिव्यांग मंत्रालय मिळालेलं आहे, त्यासाठी त्यांचे आभार। परंतु आभार पूर्ण मानावे की अर्ध मानावे हे सुद्धा कळत नाही, कारण ते मंत्रालय पण आमचं अर्धवट आहे। त्या मंत्रालय ज्यांच्यासाठी बनवलेलं आहे तेच दिव्यांग आज भीक मागत आहे। कशासाठी? तर मंत्रिमंडळातील ज्याही अजून काही योजना नवीन नवीन अवलंब करायचा असेल तर त्या योजनेला निधी कमी पडत असेल तर आम्ही दिव्यांग बांधव संपूर्ण याच्यामध्ये फिरून निधी मागतोय। साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा। बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत। बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलढाणा, साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दर्ग्याच्या मागे चिखली रोड बुलढाणा, जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलढाणा, श्री रामलल्ला नगर न्यू तोमाई इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत। ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दळ हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलढाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक, फोन नंबर 73 85 46 66 66। साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा।